घटना माहिती आहे की जेवढे जामनेर तालुका जळगाव जिल्ह्यातले जे लोक आले मला वाटतं तुम्हालाही सर्व घटना माहिती आहे. 19 तारखेपासून तर आज 24 तारीख आली, काल 23 तारीख होती. आम्ही तोपर्यंत वाट पाहिली लोकांची की स्थानिक आमदार खासदार परत त्या मुद्द्यावर होतो मी पालकमंत्री हे कोणीच आलं नाही म्हणून काल आपण निवेदन दिलं. ते निवेदन दिल्यानंतर त्याची दखल फक्त साखरीचे पीआयने घेतली. ते आज सकाळी घटनास्थळी इथं इथं थांबले चालल्या गेले. अजूनही मला असं वाटतं की आपल्या निवेदनाची दखल कोणीच घेतली नाही आहे म्हणून मी जास्त काही बोलत नाही. 26 तारीख ही लोकांनी समजून घ्यायची की 26 तारखेला आम्ही काय करणार नाही असं कोणी समजून घ्यायचं नाही. 26 तारखेला जे आत्मदहन होईल ते कुठं होईल आणि कुठं नाही होणार हे तुम्ही विचार करून घ्या. जे प्रमुख चार ठिकाण तुम्हाला सांगितले आत्मदहनाचं तिथं 100% आत्मदहनाचे आम्ही कार्यक्रम करू म्हणजे करू. आतापर्यंत जिथे जिथं अशा घटना घडल्या आहेत साहेब प्रत्येकांनी देशात कॅन्डल मार्च काढलाय मेणबत्त्या घेऊन रात्री फिरलंय. ज्या लोकांनी मार्केट कमिटीमध्ये आमच्या लोकांना मारल्यावर सुद्धा मोर्चा काढायचा प्रयत्न केला मी त्यांना एक इशारा देतो. ज्यावेळेस असे बऱ्याचशा ठिकाणी माऊलींवर बलात्कार झाला त्यांची हत्या झाली आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरून सुनी स्कॅन्डल मार्च काढलाय. आज तुम्ही ही माझी बहीण होती ही तुमची बहीण नव्हती का? कोणीच स्कॅन्डल मार्च काढला नाही कोणीच काय केलं नाही. त्याच आम्ही केलं होतो प्रत्येकांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो होतो. ज्यांच्यासाठी आम्ही स्कॅन्डल मार्च काढला होता त्यांनीच आज मार्केटमध्ये सभा घेतली आणि खोटे गुन्हे असा आरोप आमच्यावर केला. त्यांना एक इशारा देतो तुम्ही किती बलाढ्य जरी असले मी त्या दिवशी बोललो होतो माझा समाज जरी छोटा आहे तरी तुम्हाला उरून पुरून निघेल हे मी आज तुम्हाला ऑन रेकॉर्ड सांगतो. आणि तुम्ही जर आमच्या तुम्ही स्कॅन्डल मार्क्स नाही काढला आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही पण 26 तारखेला आम्ही काय करू हे तुम्ही बघून घ्या. कारण कालच्या निवेदनाची दखल अजूनही कोणत्याही नेत्यांनी घेतली नाही. 26 तारखेला याचा तुम्हाला गंभीर परिणाम भोगावा लागेल हे तुम्हाला मी आज सांगतो. आलेल्या सर्व माझ्या बांधवांचा मी मनापासून आभार करतो व्यक्त करतो. आणि निवेदन द्यायला माझी तरी वैयक्तिकमध्ये तुम्ही जे लोक आले तुम्हीच जा आम्ही इथंच थांबतो. चालेल चालेल.